सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. त्यानंतर खास करून मी महाराष्ट्र शासनाच्या जयंतीचे आभार मानतो की त्यांनी उशिरा का होईना सर्वांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल हा दिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे आणि हे आता यानंतर अनंत काळासाठी चालू असेल. तत्पूर्वी मागच्या वर्षी 125वी जयंती जी झाली त्यावेळेस युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन हे जे UNO आहे त्यांनी हे वर्ष 2015-16 हे जागतिक ज्ञान वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे, म्हणजे वर्ल्ड नॉलेज इयर. म्हणजे बाबासाहेबांच्या साठी त्यांनी हे मोठं आपल्याला जगभरामध्ये ज्ञान दिन आणि ज्ञान वर्ष साजरं केलेलं आहे. मित्रांनो, मी जास्त इथे महाराष्ट्रामध्ये कधी फिरत नाही आणि या ठिकाणी कुठे जाहीर व्याख्यान वगैरे देत नाही. माझं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे, मी बाहेर जास्त असतो, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये असतो, विदेशात असतो. पण आज इथे मला जे बोलवलं त्याला कारण आहे, मी आवडलं एक कारण आहे, कारण माझा अर्धा परिवार या परिसरात राहतो अयोध्या नगरमध्ये. जसं माझी आत्या इथे राहते, काका इथे राहतात, आमचा सगळा परिवार इथेच असतो. म्हणजे गडकरी, रगडे, प्रधान ही सर्व मंडळी माझे नातेवाईक. मी शेवटचं इथे जे आलो होतो, जसं मी आता सांगितलं की नव्यांकोसाठी आम्ही मोहीम माती घेतली होती दर रविवारी भगवान बुद्धास वंदन, त्यावेळेस मी या विहारात आलो होतो 99 साली. त्यानंतर आजच येत आहे. तर मित्रांनो, आज मी काही ते भाषण देणार नाही किंवा आपल्याला एखादं व्याख्यानही देणार नाही, कारण वेळ बराच झालेला आहे आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांविषयी अनेक वेळेस ऐकलेलं आहे. पण आज मला ते 2-4 गोष्टी सांगाव्या वाटतात की जो आज महाराष्ट्र शासनाने ज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास ठरवलं आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्ञान हे सर्वात महत्वाचं नाव आहे. तर आपण याच्यात थोडा अजून आढावा घेऊ आज की जगामध्ये जे प्रॉब्लेम चालू असतात. आता काल संध्याकाळी किंवा काल मध्यरात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जगातील सर्वात मोठा नॉन न्यूक्लिअर बॉम्बचा स्फोट घडवला. खूप मोठी हालचाल झालेली जागतिक स्तरावर, हे आपल्याला आता कळणार नाही. म्हणजे जागतिक राजकारण वगैरे सगळं बदलत आहे, हे सगळ्या गोष्टी बदलत आहे, तर याचाही आपल्या संबंध येणार. कारण जगामध्ये जे चालू आहे हे सगळं अज्ञान आहे. आणि आपण जर विचार केला तर आपण सर्व बौद्ध अनुयायी आणि बौद्ध अनुयायी हे बुद्धाचं तत्वाचं पालन करतात. मित्रांनो, जगामध्ये सर्वात प्रथम ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं असं म्हणतात ते गौतम बुद्ध. म्हणजे त्या काळात साधारण 2600 वर्षापूर्वी त्यांना जे एनलाइटमेंट जे म्हणतात ज्ञान प्राप्त केलं, त्यांनी दुःखाचं कारण शोधलं आणि दुःखाचं कारण दूर कसं करायचं हे त्यांनी जगाला सांगितलं. त्या काळापासून जग त्यांचे तत्व मान्य केलेले आहे आणि आपण आज ते तत्व पाळतो. दुसऱ्यांदा आपण बघतो की जागतिक स्तरावरती अशोकाने, राजा अशोक, सम्राट अशोक त्यांना म्हणतो, त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याचा प्रचार प्रसार केला. पण झालं काय की अशोक राजाने धम्म प्रसार केला, त्यानंतर 8व्या शतकामध्ये बौद्ध धर्म या देशातून लुप्त झाला. आणि हा धम्म लुप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जो समाज बौद्ध होता त्याच्यानंतर हिंदुइझम जो आहे, हिंदू धर्म पुन्हा रिव्हायवल झाला. आधी शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये पुन्हा हिंदुइझमचे रिव्हायवल केलं आणि तेव्हापासून आपल्या लोकांचा त्रास सुरू झाला, ऱ्हास सुरू झाला, वर्णव्यवस्था आली आणि आपण अनेक गोष्टींपासून हजारो वर्ष वंचित राहिलो. आणि वंचित होत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला 126 वर्षापूर्वी. आणि आपल्याला तो इतिहास माहिती आहे, मी सांगणार नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं, कसं केलं. मी 2-3च गोष्टी सांगितले ते बाबासाहेबांनी त्यांचं जीवनचरित्र आपण अनेक वेळेस वाचलेलं आहे, अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. त्यात सगळ्यात महत्वाचा दुवा जो ज्ञानाचा. आंबेडकरांनी काय केलं तर खूप शिकले,
इतकं शिक्षण घेतलं की जगामध्ये त्यांचा एवढा विद्वान नाही. दोन तीन गोष्टी ते सांगावे वाटतं की ज्या कोलंबिया विद्यापीठात शिकले त्या कोलंबिया विद्यापीठाने जगातील 100 सर्वश्रेष्ठ जे लोक आहेत ज्ञानी आहेत त्यातले एक नंबर बाबासाहेबांना दिले कोलंबिया विद्यापीठाने. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने च्या 10,000 वर्षामध्ये बाबासाहेबांचा क्रमांक 4 दिलेला. मागच्या 10,000 वर्षामध्ये जेवढे विद्वान होऊन गेले त्या बाबासाहेबांचा क्रमांक 4 दिलेला. केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना 1 क्रमांक दिलेला आहे मागच्या 300 वर्षामध्ये केम्ब्रिज विद्यापीठ. आपण आपल्या देशाने बाबासाहेबांना भारतरत्न हा बहुमान दिलेला आहे. पण भारतरत्न मी स्वतः हा मान्य करत नाही कारण बाबासाहेब एवढे छोटे पण नाहीत की त्यांना एक क्षुल्लक भारतरत्न द्यावा कारण ते विश्वरत्न आहे. आणि आपण सुद्धा ज्याही वेळेस बाबासाहेबांचा उल्लेख करू त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंच करायला पाहिजे. अजून काही गोष्टी सांगायच्या. अनेक लोक होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, पण एक ज्ञानी म्हणून बाबासाहेबांचं स्थान जगामध्ये अव्वल आहे. भारताचा जर विचार केला तर आपल्याकडे 9 विद्यापीठ आहे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, जवाहरलाल नेहरूंच्या नावाने फक्त 1 विद्यापीठ आहे, बाबासाहेबांच्या नावाने 9 विद्यापीठ आहेत देशभरामध्ये. आणि अजून 10 विद्यापीठ आहेत जे डीम्ड युनिव्हर्सिटीज, ते बाबासाहेबांच्या नावाने. अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, राष्ट्रीय संस्था आहेत, त्या सगळ्या बाबासाहेबांच्या नावाने. एवढं म्हणतो त्यांना ज्ञानाशी त्यांचं आपण नातं लावलेलं आहे. बाबासाहेबांचं चरित्र ज्यावेळेस आपण बघतो की त्यांनी काय केलं, त्यांनी आजच्या नेत्यांसारखे सगळे प्रयत्न केले समाज सुधारण्यासाठी, समाजामध्ये जागृती करण्यासाठी, हे सगळे करत गेले. आपण त्याला उल्लेख करू की महाराष्ट्र सत्याग्रह, काळारामचा एक सत्याग्रह झाला, असे अनेक सत्याग्रह ते करत गेले. यश अपयश त्यांना मिळत गेले, ते समाजामध्ये पण राहिले आणि समाजासोबत त्यांनी शिक्षण सुद्धा घेतलं, ज्ञान सुद्धा प्राप्त केलं. ते शेवटी झालं काय की ज्यावेळेस आपल्याला भारत स्वतंत्र करायची वेळ आहे, हा मुद्दा सगळे विद्यार्थी आणि सर्व लोकांनी समजून घ्यावे. भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ चालू होती असं म्हणतात, तुम्ही नीट ऐका, भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ चालू होती हा इतिहास आपल्याला शिकवलेला आहे. आणि 15 ऑगस्ट 47 रोजी भारत स्वतंत्र झाला असं आपण सगळं सांगतो, असा इतिहास लिहिला. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 साठी भारत एक देश झाला, म्हणजे युनियन ऑफ इंडियाची स्थापना झाली. कारण त्या दिवशी जी सही झाली, जो करार झाला युनियन ऑफ इंडियाचा, त्याच्यामध्ये 550 छोटे मोठे संघ राज्य हे एकत्रित आले. तुम्ही समजून घ्या मुद्दा, एकत्रित आले आणि सर्वांनी मिळून भारतीय संघराज्याची निर्मिती केली, हा खरा इतिहास. आणि ज्या वेळेस असा एक दोन किस्से आहेत की बाबासाहेब ज्यावेळेस लंडनला होते किंवा अमेरिकेला होते शिक्षण घेत असताना, त्यावेळेस त्यांना अनेक लोकांनी म्हटले की बाबासाहेब तिकडे आपल्याकडे स्वतंत्र चळवळ चालू आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्या. तर बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिले की मी या ठिकाणी जे आलेलो आहे तर हे शिक्षण घेण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी, आणि माझ्यासाठी महाराजांनी, सयाजीरावांनी, शाहू महाराजांनी ही स्कॉलरशिप दिलेली, त्यांनी दिलेल्या स्कॉलरशिपवर मी इथे शिकायला आलेलो आहे, म्हणून मी फक्त शिक्षण घेणार, मी इतरही कुठल्याही कार्यामध्ये जाणार नाही, हे त्यांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं. कारण त्यांना माहिती होतं की सगळं देश जर स्वातंत्र्य चळवळीत अवतरला तर शिक्षणाचं काय, हा मुद्दा आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही इतिहासकाराने सांगितलेला नाही. आज जे आपण म्हणतो आपले दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न पाहिलं, इंडिया सुपर पॉवर होईल 2020 मध्ये. आज वर्ष आहे 2017, इंडिया विल बी अ सुपर पॉवर इन 2020, त्यांचं पुस्तकच आहे. हे शक्य आहे का? शक्यच नाही. का नाही आहे? कारण आपण ज्ञान प्राप्त केलं नाही, म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं नाही. आणि का नाही घेतलं, त्याचा संबंध येतो आपल्या चळवळीसोबत, स्वातंत्र्य चळवळीसोबत. तर त्या काळात काय झालं की सगळा देश गांधींच्या मागे लागला आणि सगळा रस्त्यावर उतरला,
सगळे शिक्षण बंद झालं, कुठलाही कोरोना शिकला नाही, सगळ्यांनी आंदोलन केलं आणि मग ते जे झालं ते सगळ्यांना माहिती 15 ऑगस्ट. म्हणून शिक्षण आपल्याला तसंही वंचित होत, पण सर्वसामान्य लोकांना सुद्धा ते वंचित होत. पण बाबासाहेबांनी हे पक्क ध्यानात ठेवलं होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला वर्ण व्यवस्थेमध्ये कुठेच स्थान नाही, म्हणून आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. म्हणून ते शिकत गेले आणि एवढं शिकले की ते जगातील सर्वात मोठे विद्वान झाले. मग आता या ज्ञानाचा उपयोग काय करायचा, तर त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी अनेक आंदोलनं केली या देशामध्ये आणि आंदोलनं करून यश अपयश मिळत गेलं. पण शेवटी झालं काय की ज्ञानाचा उपयोग त्यांना करण्याची संधी मिळाली, जे हजारो वर्षामध्ये शक्य नाही झालं. म्हणजे मी उदाहरण देऊन सांगेल की अशोक राजाला लाखो लोकांची कत्तल करावी लागली, त्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे मी त्या काळात त्यांना सांगितलं की जगामध्ये हिंसा चालत नाही, बुद्धाची विचारच चालतं. हे ज्यावेळेस अशोक राजाला पटलं, त्यावेळेस त्यांनी सगळं जग, सगळा जो देश होता त्यांच्या काळातला, बौद्धमय केला. हे ज्ञानाच्या माध्यमात बाबासाहेबांनी गोष्ट माहिती, त्यांनी बघितलं की हा सर्व देश जो अखंड भारत आहे त्याचे 2-3 तुकडे झाले स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये. आपण वेगवेगळे देश झालो आणि ज्यावेळेस आपल्याकडे, मी साधं उदाहरण देतो की ज्यावेळेस 47 मध्ये देश स्वतंत्र झाला तर काय झालं, मी साध्या भाषेत सांगतो समजण्यासारखे. आपल्याकडे कार असते, कार आता कार आहे आणि कारला पेट्रोल भरलेलं आहे, चावी दिलेली आणि एखाद्या रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला म्हणलं ही चावी घे, आजपासून ही कार तुझी, हे पेट्रोल टाकलेलं तू चालव. तशी कच झाली आपल्याकडे 47 साली, देश तर स्वतंत्र झाला, देश म्हणजे कार दिली आपल्याला ब्रिटिशांनी तथाकथित, समजा पेट्रोल टाकलेलं आहे ही घ्या चावी, चालवते ती कोणाला, कोणालाच येत नाही. म्हणजे हा देश कसा चालवायचा आपल्याला माहितीच नाही, कारण आपण सगळे आंदोलन करत होतो. मग राज्यकर्ते कसे असायला पाहिजे, त्यांनी काय कार्य करायला पाहिजे हे कोणालाच कळत नव्हतं. आणि जे सगळे लोक बाबासाहेबांना विरोध करत होते इतके वर्षाचे, ते शेवटी त्यांनी घुटणे टेकले आणि बाबासाहेबांना सांगितलं की हा देश तुम्हीच चालवू शकता आणि तुम्ही कसा चालवायचा याच्याबद्दल संविधान घ्या. मी तो इतिहास सांगणार नाही की संविधान समितीमध्ये बाबासाहेब कसे आले, त्यांना कम्युनिस्टांनी आणलं का गांधींनी आणलं का नेहरूंनी आणलं, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. मी सर्वसामान्य विद्यार्थी, मला एवढं कळलं की त्या काळात तथाकथित जेवढे पण जे आपण बॅरिस्टर म्हणतो, जिन्ना पासून गांधी पासून नेहरू हे सगळे बॅरिस्टर कायद्याचे डिग्री घेतलेले, एकालाही तेवढं ज्ञान नव्हतं. बाबासाहेबच एकमेव पर्याय होता आणि बाबासाहेबांना त्यांनी ती चावी दिली कशाची, त्या देश चालवायची. मग बाबासाहेबांनी ती घटना बनवली. तर मित्रांनो, हा मुद्दा समजून घ्या सगळ्यांसाठी की बाबासाहेबांना ती चावी भेटली, संधी भेटली, त्यानंतर त्यांनी जी घटना लिहिली आणि हजारो वर्षाची जी आपली पिळवणूक होती, गुलामगिरी होती, एका झटक्यामध्ये त्यांनी संपवली. तर हे जगामध्ये एकमेव उदाहरण आहे. आणि हे कशामुळे शक्य झालं, एवढे सारे बॅरिस्टर असताना फक्त आंबेडकरच का सापडले यांना, कारण आंबेडकर एकमेव ज्ञानी, त्यावेळेस पण आणि आजवेळेस आजही, हे ज्ञानाच्या मुळच त्यांना हे सगळं शक्य झालं. अशोकांनी तलवारीच्या जोरावर केलं, इतके लाखो लोक मारावं लागले त्यांना, त्यावेळेस ते ज्ञान प्राप्त झालं. बुद्धांना अनेक वर्ष त्यांना घर सोडून जावं लागलं, अनेक वर्ष ते फिरले साधू संतांमध्ये, पण शेवटी त्यांनी स्वतःच बसले बोधिवृक्षाखाली आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. पण बाबासाहेबांनी शिकून ज्ञान प्राप्त केलं आणि या ज्ञानाचा उपयोग आपल्यासारखे हजारो लाखो कोट्यावरती त्या काळातील मागासवर्गीय किंवा दलित जे म्हणतो आपण, आज आपण बौद्ध आहोत, कोणीही दलित नाही, आपल्याला त्यांनी याच्यातून मुक्त केलं. या हजारो वर्षाची जी वर्ण व्यवस्था होती त्याच्यातून आपल्याला मुक्त केलं आणि आपल्याला समानतेचा आपल्याला त्यांनी दिलं. आणि दुसरं एक महत्वाचं की बाबासाहेबांनी, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलेलं नसेल की बाबासाहेबांना 47-48 मध्ये घटना लिहिली त्याच्या अगोदर सुद्धा धर्मांतर करता आला असत, पण त्यांनी केलं का नाही केलं. त्याचं एकच कारण होतं, तर ज्यावेळेस त्यांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये किंवा पूर्वी किंवा घटना लिहिण्याच्या पूर्वी जर त्यांनी
धर्मांतर केला असतं तर आपल्याला आज ही काही सवलत भेटली नसती. तो जो विरोध त्यावेळेस सुद्धा तो आजही आहे, पण बाबासाहेब ज्ञानी असल्यामुळे त्यांनी हे सगळं आधी करून ठेवलं, घटनेमध्ये प्रोव्हिजन्स करून ठेवल्या आणि सगळ्या घटना अंमलात आल्यानंतर सगळं व्यवस्थित उघडल्यानंतर 10-15 वर्षानंतर 56 मध्ये त्यांनी धर्मांतर केलं. म्हणजे आपल्याला सगळे फायदे मिळवून दिले, म्हणजे किती मोठी दूरदृष्टी. ही दूरदृष्टी त्या काळात कोणाला लक्षात नाही, त्यांनी घाईनी केली. त्यांना माहिती होती की 1000 वर्षापासून आपण हिंदू लोकांमध्ये राहतो, आपलं छळ झालेला आहे, आपल्यावर अन्याय झालेला आहे, अजून 10-20 वर्ष करू काय हरकत नाही. पण घटनेमध्ये सगळ्या प्रोव्हिजन त्यांनी करून दिल्या. त्यानंतर एक दिवशी आपल्याला 14 ऑक्टोबर 56 रोजी धर्मांतर केलं. आणि जगातील असे एकमेव धर्मांतर आहे ते की ज्यामध्ये एकही रक्ताचा थेंब सांडलेला नाही, म्हणजे ब्लडलेस रिव्होल्युशन झालेलं आहे. आपण अनेक दाखले देतो, प्रेम क्रांती झाली, ही क्रांती झाली, ती क्रांती झाली असेल तर ते छोटा मोठा. फ्रान्स म्हणजे काय, खूप मोठा आहे का? आपले 4-5 तालुके म्हणून फ्रान्स पूर्ण देश आहे. हा भारत देश आहे. भारत देशामध्ये आणि फ्रान्सची तुलना त्या क्रांतीची तुलना कोण करू शकत? छोट्या छोट्या गोष्टी. अमेरिका छोटा देश आहे, युके छोटा देश आहे, भारत खूप मोठा देश. एवढ्या सगळ्या देशामध्ये 1000 वर्षाचं परिवर्तन एकाच माणसाने बाबासाहेबांनी केलं, हे फक्त ज्ञानाच्या जोरावर. तर मित्रांनो, आता मी एवढा इतिहास सांगितला, तुम्हालाही माहिती आहे काय त्याच्यात नवीन गोष्टी कळल्या असतील, पण हे सगळं आपल्याला फुकट भेटलं, ऐकता भेटलं, आपण माजलो. माझे शब्द वाईट वाटतील, पण आपण सगळे माजलो. काय बरं, फुकटचं भेटलं ना, शिक्षण फुकट, स्कॉलरशिप फुकट, राहायला घर, सगळं हाऊस रेंट भेटलं, नोकऱ्या भेटलं, सगळं भेटलं. आपण काय केलं? काहीच नाही केलं. आज काय झालेलं आहे की हळूहळू 70 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन, आता पुढे काय? सवलती आज उद्या बंद होतील. तुम्ही जर रोज दररोज पेपर वाचत असाल, कोणीतरी म्हणलंय वाचा तर वाचा, आजचा पेपर वाचा. यूपी मध्ये मेडिकलच्या प्रायव्हेट कॉलेजच्या सीट्सचं रिझर्वेशन त्यांनी बंद केलं. लक्षात, युपीच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं रिझर्वेशन बंद झालेलं आहे. आजची ठळक बातमी आहे. जे युपीला झालं ते महाराष्ट्रात होईल, महाराष्ट्रात जे झालं ते देशात होईल. म्हणजे साधा अर्थ आहे त्याचा की येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने सगळ्या सवलती बंद होणार. मग तुम्ही काय करणार आहे? मी काय करणार आहे? आमचं सगळ्यांचं झालं भलं, तुमचे लेकर माझे लेकर काय करणार आहे? सवलतीसाठी आपण वाट करणार आहे? सवलती नाहीच आपल्याला असं समजून आता ज्ञान प्राप्त करा. ज्याही ठिकाणी तुम्ही शिक्षण घेता, कुठलंही असेल, तर ते आधी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या, त्याच्यातलं ज्ञान घ्या. फक्त डिग्री घेऊ नका. डिग्री आमच्या घरी दाभाडीला मी पाहिलेलं आहे की प्रत्येक घराच्या मध्ये एक फोटो असतो बाबासाहेबाचा, बुद्धाचा, त्याला चोरी लावतात ना, खेळा आणि खाली असा असतो. त्याच्या माग आपण सगळ्यात महत्वाचे काय ठेवतो? सातबारा ठेवतो, एखादी डिग्री ठेवतो, असं उंगळी करून तिथे ठेवतो. त्याचं स्थान आजही तेच आहे. जागा बदलली, फोटोच्या मागच्या डिग्र्या कपाटात गेल्या, काही उपयोग नाही त्याचा. कारण आपण डिग्री घेतली, ज्ञान नाही घेतली. तर मला हे सगळ्या लोकांना, विद्यार्थ्यांना विशेष करून सांगायचं आहे की ज्याही ठिकाणी तुम्ही शिक्षण घेता, जेही शिक्षण घेता, ती शिक्षण घेत असताना चांगल्या प्रकारे शिका, ज्ञान प्राप्त करा. आणि ज्ञानाच्या बळावर तुम्हाला पुढची नोकरी आहे, रिझर्वेशन नसणार आहे येणाऱ्या काळात. म्हणून आपल्याला शिक्षणासाठीही खूप मोठा आता पैसा खर्च करावा लागणार, कारण आपल्याला नेहमी नेहमी सवलती भेटणार नाही. ज्ञान आपल्याला माहिती की आपल्याकडे खूप मोठे उद्योगपती आहेत, टाटा आहे, कोटला तो रिलायन्स वाला पण अंबानी आहे, मोठमोठे उद्योगपती 1-1.5 कोटीची त्याची एकाची संपत्ती, इतर मोठे मोठे जे उद्योग समूह आहेत हे सगळे. तर टाटा समूह जो आहे, साधा टिका म्हणतात नमक मीठ, मिठापासून त्या गाड्यापर्यंत सगळं तेच बनवतात, एवढा मोठा त्याचा उद्योग आहे. हे सगळं मोठा उद्योग आहे. रिलायन्सचा असा मोठा उद्योग आहे. जिओ त्यांनी काढला, किती रुपयात किती महिने काहीतरी तुम्हाला देऊ लागला, सगळं ठीक आहे.
तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की रिलायन्सने सुद्धा शाळा काढल्या, त्यांनी सुद्धा विद्यापीठ काढले. म्हणजे काय की जो मोठे मोठे उद्योग समूह आहे हे सगळे शिक्षण क्षेत्रात आलेले आहेत, त्यांची आता विद्यापीठ येऊ लागलेली आहेत. आणि आमच्यासारखे जे विद्यापीठ आहेत, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ किंवा इतर जे देशामध्ये विद्यापीठ आहेत, साक्षी जीवन विद्यापीठ आहे, हे सगळ्या विद्यापीठांमध्ये हळूहळू अनुदान बंद होऊ लागला. आज इंडियन एक्सप्रेसला फ्रंट पेजला न्यूज आहे, जग आपल्या देशातील एक नंबरचं विद्यापीठ आहे पंजाब युनिव्हर्सिटी. पंजाब युनिव्हर्सिटीचं 250 कोटीचं बजेट त्यांनी कमी केलेलं, एक नंबर विद्यापीठ देशातील 250 कोटीचं बजेट कमी केलेलं आहे. त्यांच्या प्राध्यापकांना पगार नाही, एक नंबर विद्यापीठ. पेपर वाचा, हे कशाचं बघतं काय, हळूहळू हे अनुदान सगळ्या गोष्टी कमी कमी होत चाललेल्या आहेत आणि आपण प्रायव्हेटायझेशन कडे चाललोय. तर मित्र म्हणून विचार करा की ज्या वेळेस असे उद्योग समूह महाविद्यालय आणि विद्यापीठ काढतील, त्यावेळेस मी बौद्धने म्हणत गरिबांच्या लेकरांनी कुठं जायचं शिकायला, कुठं जाणार आपल्याला ते ऐकत आहे का? 1 लाख 1.5 लाख 2 लाख 1 वर्षाची फीस भरायला आज आपल्याला फुकट भेटत, याची किंमत नाही आपल्याला. उद्या तुम्ही कर्ज काढून आयुष्यभर फेडलं तरी ते भेटणार नाही, एवढा खर्च शिक्षणाला लागणार. म्हणून ते बाबासाहेबांनी कष्टातून जे मिळवलेलं आहे आज आपल्याला फुकटात जे मिळतं त्याची कदर करा, ज्ञान प्राप्त करा. चांगल्या चांगल्या आपल्याकडे कोर्सेस आहेत, डिग्रीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जा. आणि शेवटी एक दोनच मिनिटे सांगेल की पारंपरिक शिक्षण घेऊ नका. पारंपरिक म्हणजे काय, बी ए, एम ए, एम एस सी, बी कॉम, एम कॉम, ही जे डिग्री आहे याची मार्केटमध्ये व्हॅल्यू शून्य आहे, शून्य व्हॅल्यू आहे. तुम्ही बी ए, बी कॉम, बी एस सी, एम एस सी केली तर त्याचा उपयोग काय मार्केटमध्ये, त्याला काही उपयोग नाही. म्हणून आता आपण काय करायचं की व्यावसायिक शिक्षणाकडे जायचं. आपल्याकडे असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, तर ते व्यवसायाशी संबंधित आहे. व्यावसायिक कोर्स तुम्ही केला त्याला भले इकडे समजा 1000 रुपयामध्ये एम ए भेटतो, इकडे 5000 मध्ये आपल्याला व्यावसायिक डिग्री भेटते. तर 5000 गुंतवणूक करा, ही 5000ची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला तात्काळ जॉब लागेल आणि तात्काळ जॉब लागल्यानंतर तुम्हाला काहीतरी आयुष्यात करता येईल. नाही तर एम ए करा. माझ्याकडे अनेक विद्यार्थी येतात म्हणजे पारंपरिक ग्रॅज्युएशन करतात, मग पी जी ला येतात, पी जी ला आले की एम फिल करतात, मग पी एच डी करायचं. काही नाही झालं तर मग बँकेची परीक्षा देऊ, एम पी एस सी देऊ, यू पी एस सी देऊ, काय करतात परीक्षा मग त्यांचे जॉब आहेच किती. आज आपण एम पी एस सीचा विचार केला, मी त्या ठिकाणी किती तज्ज्ञ म्हणून काम करतो, मी तिथे एम पी एस सीचा इंटरव्ह्यू घेतो, किती लोकांना मी देऊ शकतो नोकऱ्या तिथे, 10, 20, 50, 100. इकडे किती पोरं आहेत आपल्या टी व्ही सेंटरला बघा, ते पोलीस भरती चालू असते, 100 जागा 10-20 हजार लोक येतात तिथे. कोणी गीत गावतो, कोणी काहीतरी करतो, हाईट वाढवतो, काही पैसे लावतो हाईट वाढवण्या, म्हणजे किती आपल्याला त्रास. म्हणून हे शिक्षण कामाचं नाही, तुम्ही व्यावसायिक शिक्षणाकडे जा, जिथे जिथे शक्य होईल तिथे शिक्षण घ्या. आणि येणारा काळ मी तर सांगितला, मला ते दिसतं कारण मी त्या सिस्टम मध्ये एक भाग आहे, प्रक्रियेमध्ये असतो अनेक वेळा. म्हणून मी हे तुम्हाला अगोदर सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आपण आपले जे फॅमिली आहे, परिवार आहे, त्याच्यामध्ये जे मुलं मुली आहे, नातेवाईक आहे, या सगळ्यांना तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः तुमची चर्चा करा, येणाऱ्या काळात आपलं भविष्य काय. शेवटी एक सांगतो अजून, आता आपल्याकडे कर्ज आणि कर्जमुक्ती आणि ते अनेक असे हे करतात, शेतकऱ्यांना द्या यांना द्या. आता मागे किती 1.5-2 लाख कोटी रुपये आपण उद्योगपतींचे माफ केले असं म्हणतात, शेतकऱ्यांचे करणार आहे, सगळे करणार आहे. मग आपले मंडळी येतात महात्मा फुले आणि आपण हे सगळे घेऊन घेतो, आता हे पण माफ करा. ठीक आहे, सगळे माफ होतील, पण तुम्ही लक्षात घ्या की जे माफी देतात, जे लोन तुमचं सरकारने फेडलेलं आहे किंवा कर्जमाफी दिलेलं आहे, तुम्ही सगळे डिफॉल्टर आहात. डिफॉल्टर असल्यामुळे तुम्हाला पुढची कुठली योजनेत तुम्हाला कर्ज भेटणार नाही, नोकरीत तुम्ही ह्या जन्मात विचारच करायचे.
एक खूप मोठं षड्यंत्र आहे गजब. आपण घेतो 50,000 खर्च, ते गल्लीतले एजंटला देतो 22,000, 1,000 आपल्याला मिळतात, 15,000 मिळतात. काय करतो आपण त्याचं? दारू पितो, मटण करतो, एक महिना उपराजा सारखा राहतो, पुन्हा रस्त्यावर येतो. हे असं करत करत अख्खा समाज जो आपला सुशिक्षित बेरोजगार युवक आहे, जो कर्ज घेतलेला आहे, हा सगळा बेरोजगार झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. याचं कर्ज माफ जरी झालं तर तो डिफॉल्टर राहणार, येणाऱ्या काळात त्याला काही सुद्धा भेटणार. हे तुम्ही आजच समजून घ्या. उद्या 2,000 वर्षापूर्वीची वेळ तुमच्यावर येऊ शकते, हे तुम्ही आज ध्यानात घ्या. माझी कळकळीची विनंती, आपलं भलं झालं पण लेकरांची थोडी फिकीर करा, त्यांचा विचार करा, येणाऱ्या काळात ते काय होईल आणि हे ज्यावेळेस चालू होईल तर देशात काय होईल मी आज सांगत नाही. ते सगळ्या